नुकताच इयत्ता 12वीचा निकाल लागलेला आहे. 12वीनंतर काय करावं हा अनेक विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न असतो. जर तुम्हाला होम सायन्समध्ये आवड असेल तर यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊन स्वतःचं करिअर करू शकता. यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेतच, पण त्यासोबतच तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात की होम सायन्समध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत, त्यामध्ये कशा पद्धतीने ॲडमिशन घ्यायचं याविषयी सविस्तर माहिती. होम सायन्स म्हणजेच गृहविज्ञान. आता गृहविज्ञान म्हटल्यानंतर आपल्याला वाटेल की गृहविज्ञान हा विषय म्हणजे त्याच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत, की जसा तो खाण्यापिण्याचाच विषय आहे किंवा मुलं सांभाळण्याचा विषय आहे, तर हा एक मोठा गैरसमज आहे. होम सायन्स हा एक बहुआयामी विषय असून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शाखा आहेत. हा या विषयामध्ये घेतलेले ज्ञान हे तुम्हाला 100% आयुष्यात उपयोगी पडते, त्यामुळे त्याला अप्लाइड सायन्स असंही म्हटलं जातं. तसाच हा विषय कला व विज्ञान यांचा एक सुवर्ण संगम आहे असंही म्हटलं जाऊ शकतं. कुठल्या कुठल्या शाखा आहेत तर सगळ्यात मेजॉरिटी बघायला गेलं तर ठळकपणे 5 शाखा या विषयामध्ये आहेत. पहिली म्हणजे फूड अँड न्यूट्रिशन, दुसरं आहे ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजेच मानव विकास, तिसरी शाखा आहे क्लोदिंग अँड टेक्सटाईल ज्याला वस्त्रशास्त्र असे मराठीत म्हटले जाते, चौथं होम मॅनेजमेंट गृहव्यवस्थापन, आणि 5वं एक्सटेन्शन एज्युकेशन म्हणजेच विस्तार शिक्षण. विषय तसा वास्ट आहे, ह्या 5ही शाखांमधून भरपूर नॉलेज मिळतं जे की रेग्युलर आयुष्यामध्ये तुम्हाला कामी तर आहेच, पण त्याच्यातून तुम्हाला भरपूर नोकरीच्याही संधी आहेत आणि व्यवसायाच्या संधी तर पुष्कळ आहेत. म्हणजे पहिला जो आपण जो घेतलेला आहे फूड अँड न्यूट्रिशन, हा सध्या पॉप्युलर होतो आहे विषय, कोविडनंतर तर खास पुढे आलेला विषय आहे. याच्यामधून तुम्हाला खाजगी रुग्णालयामध्ये किंवा गव्हर्नमेंट रुग्णालयामध्ये डायटिशियनची एक पोस्ट असते, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स असतील जे मोठे मोठे, किंवा मधुमेह तज्ज्ञ असतील त्यांच्याकडे न्यूट्रिशनिस्टची एक जागा असतेच, आणि तिथे होम सायन्स किंवा डायटेटिक्स केलेल्याच मुलांना संधी आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचं क्लिनिक पण काढू शकता. तिसरं म्हणजे तुम्ही पर्सनल न्यूट्रिशनल काउन्सिलिंग करू शकता. त्याच्यानंतर रिसर्चमध्ये तुम्हाला जायचं असेल तर ICMR असेल, इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, किंवा ॲग्रिकल्चरचे ICAR असेल, त्यामध्ये तुम्हाला रिसर्च असोसिएट म्हणून संधी मिळू शकते. त्याच्यानंतर पब्लिक न्यूट्रिशनच्या जर सेक्टरमध्ये बघायला गेलं तर युनिसेफ आहे, हु आहे, तिथे तुम्हाला रिसर्चमध्ये तुम्हाला काम करू शकता तुम्ही. तसंच जिम आहेत किंवा हेल्थ केअर इंडस्ट्रीज आहेत, तिथे पण तुम्ही न्यूट्रिशनिस्ट म्हणून काम करू शकता. फूड ॲनालिस्ट म्हणून तुम्हाला रोजगाराच्या संधी मिळू शकतात. तसेच त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशननंतर हॉटेल मॅनेजमेंट करून पुढील संधी पण मिळू शकता. त्यानंतर जर ह्युमन डेव्हलपमेंटचा विषय आपण बघायला गेलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज आहे की मानवाच्या विकासासंदर्भातील तुम्हाला ज्ञान मिळते. त्यामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या मानवी अवस्था आणि त्याच्यातील डेव्हलपमेंटल क्रायसिस काय असतील ह्याची माहिती भेटल्यामुळे तुम्हाला स्वतःचंच तसं नातेवाईकांचं जीवन पॉझिटिव्ह पद्धतीने हँडल करता येतं. त्याच नॉलेजच्या बेसवर तुम्ही 1-2 सर्टिफिकेट कोर्सेस करून काउन्सिलर होऊ शकता. काउन्सिलरमध्ये पण अनेक स्पेशलाइज आहेत, जसे की चाइल्ड काउन्सिलर आहे, मॅरेज काउन्सिलर आहे, प्री मॅरेज काउन्सिलिंग आहे, पोस्ट मॅरेज काउन्सिलिंग तुम्ही करू शकता, ओल्ड एज मॅनेजमेंट आहे, तसंच रिलेशनशिप मॅनेजर्स आहेत. तर ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला अवेलेबल आहेत. हॉस्पिटलमध्ये पण काउन्सिलर आहेत आजकाल चांगल्या शाळांमध्ये, ज्या आहेत 5-स्टार शाळा, तिथे पण तुम्हाला काउन्सिलर एज्युकेशनल काउन्सिलर म्हणून संधी उपलब्ध आहे. त्याच्यानंतर NGOs पण रोजगाराच्या संधी अवेलेबल आहेत. तुम्हाला टॉय इंडस्ट्री असेल तर तिथे ॲडवायझर म्हणून पण पोस्ट असते. तुम्हाला सुद्धा जर होम सायन्समध्ये आवड असेल तर या विविध कोर्समध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता, पण त्यासोबत तुम्हाला यामध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी देखील उपलब्ध आहे. तर येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये याचे ॲडमिशन सुरू होतील. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.